शिरोळ्यात सुमारे 250 कलाकारांचा कला आविष्कार सादर, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कला आयुष्याला उर्मी देते, कलाकार आपल्याला आनंद देतो, पण त्याच्या वेदना कधीच समाजासमोर येत नाहीत. वेदना विसरून तो पिढ्यानपिढ्या कला जिवंत ठेवतोय. चांगल्या कलेतून चांगला माणूस बनतो. आनंदी जीवनासाठी कलेशिवाय पर्याय नाही. लोककला महोत्सव भरवून गणपतराव पाटील यांनी लोककलेला आणि लोककलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत अहंकारे यांनी केलं. श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित आम्ही सारे लोककला महोत्सव दत्त कारखाना कार्यस्थळावरील कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडला. महोत्सव उद्घाटन प्रसंगी वसंत अहंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील होते. तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत लोककलेचं संवर्धन व्हावं याकरिता लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 250 कलाकारांचा कलाविष्कार यावेळी सादर झाला. त्यास कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोंधळ, जागरण, कलगीतुरा, भेदिक, लावणी, धनगरी ढोलवादन, ओवी गायन, शाहिरी, सोंगी भजन, हलगीवादन, गजनृत्य, भारूड यासह पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या. यामध्ये 250 कलाकार सहभागी झाले होते. महोत्सवातील सहभागी कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. या महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी, कारखाना कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, दामोदर सुतार, हसन देसाई, उद्योगपती अशोकराव कोळेकर, डॉक्टर बाबा बोराडे, कारखाना व विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कलारसिक उपस्थित होते. कलाकार, मान्यवर तसेच महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केलं. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं. स्वागतगीत उद्गाव टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलं. फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केलं. आभार राजेंद्र प्रधान यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवामध्ये डॉक्टर दगडू माने यांनी कलाकारांच्या विविध मागण्यांबाबत 10 ठराव मांडले. त्यास सर्व कलाकारांनी एकमताने मंजुरी दिली. कोल्हापूर जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य श्रीनिवास कुंभार यांना मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर कुंभार यांनी मागण्या शासन दरबारात मांडण्याचं आश्वासन दिलं. शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज.